हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे कट्टर हिंदुत्ववादी विचार ऐकण्यासाठी मुंबईतील BKC मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला अकोल्यातून 2000 शिवसैनिक युवकांना 50 बसच्या माध्यमातून नेण्याचा निर्धार शिवसेना उपनेते तथा अकोला जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीकिशनजी बाजोरिया यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. दसरा मेळावा म्हणजे तुम्हाला सर माहीत असेल हा विजयाचे प्रतीक आहे आणि ह्या विजयाच्या प्रतीक मागील 50 वर्षापेक्षा जास्त झाले हिंदू अर्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा मुंबईमध्ये होत असतो आणि खऱ्या अर्थाने सोना लुटणं किंवा बाळासाहेबांचे विचार आणि त्यांची चळवळ त्यांचा प्रचार त्यांचा प्रसार ह्या राज्याला एक दिशा देणारा असते आणि प्रत्येक शिवसैनिक ह्या विचाराला ऐकण्याकरिता मुंबईला नेहमी जमा होत असते यामध्ये दुमत नाही हा सर्वच होत आहे. यावेळीसुद्धा राज्यामध्ये राज्याचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी तीच चळवळ कायम ठेवून खूप मोठा दसरा मेळावा BKC मैदानावर आयोजित केला आहे आणि खऱ्या अर्थाने आजच आम्ही एक खूप मोठी बैठक घेतली त्यामध्ये भारी मात्रेमध्ये शिवसैनिक आले होते आणि लोकांना नेण्याच्याऐवजी लोक स्वयंस्फूर्तीने मला आणि माझे जेवढे पदाधिकारी आहेत जिल्हा प्रमुख असेल नवलेजी विठ्ठलजी योगीजी अग्रवाल असेल यांना सातत्याने ते संपर्क करतायत की आम्हालासुद्धा मेळाव्यामध्ये जायचे आहे आणि प्रत्येक वर्षी हा घडतच असतो. तर त्या अनुषंगाने मला असं वाटते की पुणे जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने बाळासाहेबांचे जे विचार कायमस्वरूपी त्या विचाराला चालना देणारा भाषण आणि राज्याला दिशा देणारे अनेक निर्णय आदरणीय शिंदेसाहेब या मेळाव्यामध्ये करणार आहेत आणि तो मेळाव्यामध्ये बाळासाहेबांची चळवळ प्रचार प्रसार एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ऐकण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये सांगितलं पुणे महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने लोक BKC मैदानावर जमा होणार आहे यामध्ये दुमत नाही. अकोल्यातून जवळपास आम्ही तर विचार केला वेगळा होता पण तो जेव्हा आज मीटिंग घेतली त्यामध्ये जो एक उत्साह होता लोकांना की आम्हाला यायचे म्हणजे आता त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता 40 ते 50 बसेसची आम्ही व्यवस्था करण्याच्या मागं आहे. आता किती उपलब्धी बसेसची शेवटी सर्वच पूर्ण राज्यामधून लोक जात आहेत तर बसेसची उपलब्धीवर निर्भर आहे. तरी पण आपण जो तुम्हाला आकडा दिलेला आहे यामध्ये कार 20 ते 25 कारच्या माध्यमातून ट्रेनच्या माध्यमातून लोक स्वयंस्फूर्तीने काही लोकांनी तर मीटिंगमध्ये सांगितलं की साहेब तुम्ही काहीच काळजी करू नका आम्ही आमचा ग्रुप निघणार आहे वगैरे काही लोक तर उद्यापासून निघणार आहे. तर अशी परिस्थिती मला असं वाटतंय की तिथं बसायला जागा मिळणार नाही. यावेळी एक खूप आगळा वेगळा हा मेळावा होणार.